सर सर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती की अखंड भारत झाला, स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं. 370 कलम हटवून हिंदुस्थानचा विलय करणं खऱ्या अर्थानं या देशामध्ये ते आज प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण केलेलं, संपूर्ण देश नाही तर देशाच्या बाहेर विश्वात जगात जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे त्या भारतीयांनी आज आनंद साजरा केला. बलुचिस्तान शेवट शिल्लक राहिला आहे त्याबाबत हे पहिलं पाऊल टाकलेलं आमच्या सरकारनं. आता जे राहिलेलं आहे बाजूला जे स्वप्न अखंड हिंदुस्थानचं आहे ते पूर्ण होईल. कपडे फाडतात काही लोक आणि कपडे फाडू द्या, कपडे त्यांची जनताच फाडेल आता. आणि संविधान फाडलं काही लोकांनी, अशा लोकांनाच धडा शिकवण्यासाठी 370 कलम रद्द केलं आहे. काश्मीरमधील समस्या सुटतील असं वाटतं? असं आहे, 370 ही समस्या होती. धन्यवाद. हे होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत. त्यांचं असं मत आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा जो स्वप्न होता की 370 कलम म्हटलं आणि अखंड भारत निर्माण होईल, त्या दृष्टीने सरकारचं हे पुढचं पाऊल असणार आहे आणि पुढे काय